जयपूर मुंबई एक्सप्रेसमध्ये पहाटे गोळीबार झालेला आहे, ज्यात चौघांचा मृत्यू झालेला आहे. पालघरच्या जवळची ही घटना आहे. आरपीएफ कॉन्स्टेबलनंच हा गोळीबार केलेला आहे, त्याला आता ताब्यात घेण्यात आलंय, त्याची कसून चौकशी केली जाते. आणि मृतांमध्ये आरपीएफचा एएसआय आणि 3 प्रवासी अशा चौघांचा समावेश आहे. चेतन सिंह असं आरोपी आरपीएफ कॉन्स्टेबलचं नाव आहे, तर टीकाराम असं मृत्यू झालेल्या आरपीएफच्या अधिकाऱ्याचं नाव आहे. ही ट्रेन राजस्थानहून पालघरमध्ये पालघरच्या आसपास पोहोचत होती, त्याच वेळेला ट्रेनच्या B5 या बोगीमध्ये गोळीबार झाला. घटनेची माहिती मिळताच जीआरपी पोलीस आणि आरपीएफ पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अधिक तपास या प्रकरणी सुरू आहे. गोळीबारानंतर पोलिसांनी हल्लेखोराला आता ताब्यात घेतलंय, त्याची कसून चौकशी केली जाते. अधिकची माहिती या सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांच्याकडून घेऊया. मनोज, अतिशय धक्कादायक अशी ही घटना, एका आरपीएफ कॉन्स्टेबलच्या गोळीबारात चौघांचा मृत्यू होतो, ज्यात प्रवाशांचाही समावेश आहे. मात्र गोळीबाराचं नेमकं कारण काय, त्याची स्पष्टता आत्ता तरी झाली आहे का? अगदी बरोबर आहे. आज सकाळी जेव्हा जयपूर मुंबई सेंट्रल ही ट्रेन एक्सप्रेस जी आहे ती मुंबईकडे येत असताना मिरर रोड ते दहिसरच्या दरम्यान ही घटना घडलेली आहे. जो आरोपी आहे चेतन, त्यांनी या आपला सहकारी जो होता टीकाराम याच्यावर गोळीबार केलेला आहे. त्याचबरोबर त्या गोळीबारात इतर 3 सहप्रवासी होते, त्यामध्ये एका महिलेचा समावेश आहे, यांना ह्या गोळ्या लागलेल्या आहे. नेमकं हे प्रकरण झाल्यानंतर तो पळून जाऊ लागला, परंतु जे सोबतचे GRP चे कर्मचारी असतील किंवा इतर लोक होते त्यांनी त्याला पकडलं. आणि आता बोरिवली जे GRPचं पोलीस स्टेशन आहे त्यामध्ये जो आरोपी आहे त्याला आणण्यात आलेला आहे. आणि या ठिकाणी आता रेल्वेचे पोलीस कमिशनर रवींद्र शिसवे आहेत, ते सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. ते स्वतः आरोपीची चौकशी करत आहेत, नेमकं कशासाठी या आरोपीने असा हा प्रकार केला आहे, ज्यामध्ये 3 प्रवासी आणि 1 पोलीस कर्मचारी जो आहे तो सुद्धा गेलेला आहे. नेमकं याचं कारण शोधण्यासाठी स्वतः जे रेल्वे पोलीस आयुक्त आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत आणि नेमकं कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचबरोबर आरपीएफचे वरिष्ठ अधिकारी सुद्धा या पोलीस स्टेशनमध्ये आलेले आहेत आणि पोलिसांचा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. परंतु जे प्रवासी या घटनेमध्ये मृत्यू पावलेले आहेत त्यांची ओळख पटवण्याचं काम सुद्धा सुरू आहे. त्यांना बोरिवलीच्या जे मुंबई महापालिकेचं रुग्णालय त्या ठिकाणी त्यांचे मृतदेह नेण्यात आलेले आहेत. आणि जो टीकाराम हा जो कर्मचारी आहे पोलीस त्याला सुद्धा त्या ठिकाणी त्याचं नक्कीच. तुमच्याकडून अपडेट्स मनोज घेत राहू. तूर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी. आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास.